Hello and welcome to my channel. Let's continue with further topic of introduction to microbiology. Today we will take an information about microbial pollution control, modern landfilling site and sewage management. Now microbial pollution control ह्याचाच अर्थ काय होईल, सूक्ष्म जैविक प्रदूषण नियंत्रक, म्हणजेच काही सूक्ष्मजीवांचा वापर प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी केला जातो आणि यालाच आपण म्हणायचं आहे मायक्रोबियल पॉल्युशन कंट्रोल. नो सॉलिड वेस्ट, सीवेज अँड व्हेरियस पॉल्युटंट्स आर एव्हर इन्क्रीझिंग विथ इन्क्रीझिंग इन पॉल्युशन अँड ड्यू टू विच डिग्रेडेशन ऑफ एन्व्हायरमेंट अँड डिफरंट डिसिजेस आर ऑल्सो इन्क्रीझिंग स्पेशली इन सिटीज विच आर डेन्सली पॉप्युलेटेड कंट्रीज लाईक इंडिया and which are affected with the problem. Let us see how microbes are used to control the pollution. म्हणजेच वाढत्या लोकसंख्येबरोबर घनकचरा, सांडपाणी, विविध प्रदूषके ही वाढत आहेत आणि त्याचबरोबर पसरणारी रोगराई व होणारा पर्यावरणाचा ऱ्हास या जागतिक समस्याही आहेत. तर सूक्ष्मजीवाचा पर्यावरणीय भूमिका आपण पाहूया. Now let's study about modern landfilling. जो काही घन कचरा आहे त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी आपण कोणती टेक्निक वापरणार आहोत, मॉडर्न लँडफिलिंग, ज्यालाच आपण म्हणूया भूमिभरण स्थळे. नो फर्स्ट ऑफ ऑल डिग्रेडेबल वेस्ट दॅट इज वेट वेस्ट इज यूज फॉर दिस पर्पज. लार्ज पेट्स आर डग इन ओपन स्पेसेस अवे फ्रॉम रेसिडेन्शियल एरिया. After digging the pits, they are lined with plastic sheets as a precaution against pollution of soil due to leaching of toxic and harmful material. या पिकमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मोठा खड्डा खणलेला आहे आणि आतील बाजूला प्लास्टिकचं लाइनिंग दिलेलं आहे. प्लास्टिकचं लाइनिंग का दिलेलं आहे, तर कचरा जो आहे तो पाण्यात मिसळू नये, अंडरग्राउंड वॉटर जो आहे त्याच्यामध्ये तो कचरा मिसळू नये, यासाठी आपण प्लास्टिकची लाइनिंग या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे शहरातील जमा होणारा विघटशील कचरा म्हणजेच ओला कचरा या पद्धतीसाठी वापरला जातो. नागरी वस्तीपासून लांब मोकळ्या जागेत खड्डे करून त्यात प्लास्टिकचे अस्तर घातले जाते, कारण की कचऱ्यातील अशुद्ध किंवा विषारी द्रव्य झिरपून मातीचं प्रदूषण होऊ नये यासाठी काळजी घेतली जाते. नाव नेक्स्ट स्टेप, कंप्रेस्ड वेस्ट इज डम्प्ड इन पिट. It is covered with layers of soil, saw, dust, leafy vegetables, etc. Now microbes in the soil and other top layers decompose the waste and methane is formed, which is removed out and used as a fuel. The remaining garbage or the remaining part of the garbage which forms the compost अँड इट कुड बी यूज्ड ॲज अ फर्टिलायझर. म्हणजेच या ठिकाणी आपण पाहतोय की दाबून गोळा केलेला जो कचरा आहे तो खड्ड्यात टाकला जातो, त्यावर माती, लाकडाचा भुसा, हिरवा कचरा म्हणजेच हिरवा पालेभाज्यांचा कचरा जो असतो त्याला आपण हिरवा कचरा म्हणूया. विशिष्ट जैव रसायने याचा थर पसरतात. कचरा व माती यातील सूक्ष्मजीव कचऱ्याचे विघटन करतात व त्यामुळे मिथेन वायू तयार होते. या मिथेन वायूचा वापर इंधन म्हणून केला जातो व उरलेला जो कचऱ्याचा भाग आहे तो खतासाठी म्हणून त्याचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे सूक्ष्मजीवाचा वापर कचऱ्याची विल्हेवाट करण्यासाठी होऊ शकतो. तर ही एक पद्धत आपण जाणून घेतलेली आहे, सूक्ष्मजीवांचा वापर कचऱ्याचे विल्हेवाट लावण्यासाठी सुद्धा केला जाऊ शकतो. नो नेक्स्ट इज सीवेज मॅनेजमेंट. सीवेज मॅनेजमेंट म्हणजे सांडपाणी व्यवस्थापन. इन विलेजेस डोमेस्टिक वेस्ट सीवेज इज डिस्पोज्ड ऑफ आयदर इन नियर बाय सॉइल ऑर इन बायोगॅस प्लांट. हाउएवर इन सिटीज सीवेज नीड्स टू बी कॅरीड टू प्रोसेसिंग युनिट अँड ॲक्टेड अपॉन बाय द मायक्रोबियल प्रोसेस. म्हणजेच गावामधील प्रत्येक घरातील सांडपाणी लगतच्या जमिनीत किंवा बायोगॅस संयंत्रात सोडले जाते, पण मोठ्या शहरात जमा होणारं जे सांडपाणी आहे त्याच्यावर प्रक्रिया करून त्यावर सूक्ष्मजैविक प्रक्रिया कराव्या लागतात. नो मायक्रोब्स विच कॅन डिकम्पोज
any compound as well as destroy the pathogens of cholera, typhoid, etc. are mixed with CVH. They release the methane and carbon dioxide by decomposition of carbon compounds present in the sewage. Now, phenyl oxidizing bacteria decompose the xenobiotic chemicals present in the sewage. The sludge that settles down in this process can again be used as a fertilizer. So, in this way, microbes could be used to reduce the pollution. So, today we have taken this information. Thank you very much.